लय रोज गरबी कमी येत 150 रुपये रोज आणि दिवसभर खुरपाव लागत. हॅलो हॅलो. हा बदीर भाऊ, व्हेरी 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 गुड इव्हनिंग बदीर भाऊ. व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग. कसे आहेत बदीर भाऊ तुम्ही? मी मस्त आहे. मला सकाळी मुली बघायला आले होते, त्यांनी काय म्हणलेच नाही, पुन्हा फोनच नाही आला. माझं लग्न, हे बी लग्न तुटलं माझं. अहो बदीर भाऊ, तुमच्याकडे जर पैसा नाही, नोकरी नाही, तर तुमचं लग्न कसं होईल? तुम्हीच मला सांगा बरं. आता तुम्ही जर काही नोकरी केली, काही काम केलं, तर होईल का नाही तुमचं लग्न? अहो पुरी तुमच्या अशा महागा लागत्या ना, तुम्ही असं पुढं चालताना पुरी अशी तुमच्या पुरीचे महाग लईन असन लईन. काय करावं लागेल? काय करावं लागेल? एवढं काही टेन्शन घ्यायची गरजच नाही, लोड घ्यायची म्हणजे गरजच नाही बदीर भाऊ. तुम्हाला फक्त एक काम करायचंय, नेटवर्क मार्केटिंग मध्ये घुसायचंय आणि नुसते दोन दोन माणसं जोडीत जायचे, ते फक्त एवढं काम आहे. तुम्ही तेवढं काम केलं का, तुम्हाला पुन्हा असं तुम्हाला पुरीच्या बाप तुमच्याकडे येते ना. पुरीच्या बाप म्हणते माझ्या पुरीसोबत लग्न करा, माझ्या पुरीसोबत लग्न करा, असे म्हणते पुरीच्या बाप. मग काय करावं लागेल? तुम्हाला काही नाही करायचं, तुम्ही काय करा, तुमचे चार पाच जवळचे मित्र आहेत का तुम्हाला? आहेत ना. जरा म्हणजे त्यांच्या सगळ्यांचे लग्न झाले, ते सगळ्यांचे लग्न. बघा बरं बदीर भाऊ, सगळ्यांचे लग्न झाले, तुम्ही एकटे बिना लग्नाचे राहिला. म्हणजे त्यांना बायका भेटल्या, त्यांना लेकर बाळ झाले असतील. सगळ्याला दोन दोन लेकर. बघा तुम्ही बिना लग्नाचे असे सांड हिंडतात का नाही? तुम्हाला जर तुम्हाला लग्न करायचंय, तर तुम्हाला एकच काम करावं लागेल, आजची आज नेटवर्क मार्केटिंग जॉईन करावं लागेल बदीर भाऊ. बरोबर. काय करा, तुमचा आधार कार्डचा दोन कान असलेला, दोन कान असलेला एक फुट पाठवा, तुमचा एक दोन कान असलेला छोटा फुट पाठवा, आणि 10,000 रुपये फोन पे करा किंवा गुगल पे करा. 10 काय, मी 15,000 देतो, पण माझं लग्न होईल का? टेन्शनच नाही. अहो तुमचं लग्न काय, तुमच्या लग्नामध्ये असं माणसं म्हणजे मोठे मोठे लग्न होत नाहीत का? तुमचं लग्न फाईव्ह स्टार होते, फाईव्ह स्टार मध्ये हॉटेल मध्ये, फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये होईल तुमचं लग्न. आपली सेमिनारच फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये असते. तुमच्या लग्नाची काय गोष्ट करता बदीर भाऊ? तुमचं 8-9 स्टार हॉटेल मध्ये होईल लग्न. पुरीच्या तर अशा लाईनी लागते, ही म्हणीन माझ्यासोबत करा, ती म्हणीन माझ्यासोबत करा. खरं तुम्ही लग्नाचं म्हणजे तुम्ही, तुम्हाला जे बेरोजगार म्हणतात का, तुम्ही बेरोजगार आहेत म्हणून ते लोक तुमच्या माग असे पुरी माझ्या पुरी सोबत कर, माझ्या पुरी सोबत कर म्हणून माग लागते. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एक करावं लागेल बदीर भाऊ, तुम्हाला फक्त आणि फक्त नेटवर्क मार्केटिंग जॉईन करावं लागेल. निस्ते तुम्ही तुमच्या जवळचे 4-5 जण फसवा म्हणजे घुसवा ह्याच्यामध्ये नेटवर्क मार्केटिंग मध्ये. हाय माझा चुलत भाऊ आहे, माझा मावस भाऊ आहे. काय लोडच नाही, मग एखादा मित्र असेल हो, हिकडून दोन आणि हिकडून दोन, एक चुलत भाऊ हिकडून मावस भाऊ, हिकडून एक मित्र जवळचा, हिकडून एक लांबचा मित्र. खाली त्यांना म्हणायचं तुमच्या जोडा तुमच्या जवळचे, फक्त 10,000 रुपये भरायचं. त्याच्यामध्ये तुमच्या बायकोला एक साडी भेटते मग कधी करता जॉईनिंग बदीर भाऊ? मी पप्पाला विचारून सांगतो. पप्पाला कशाला विचारायचं बदीर भाऊ? तुमच्या बहिणीवर विश्वास नाही का? बहीण आहे की मी तुम्हाला थोडी खड्ड्यात टाकणार आहे. नाही नाही, खड्ड्यात नाही. मला काळजी तुमची बदीर भाऊ, मला माझी वहिनी यायची काळजी का नाही? पप्पाला विचारून सांगतो संध्याकाळी. लग्नाचं राव तुम्हाला नाही, स्टार मध्ये लग्न नाही वाटतं करायचं? करायचं करायचं. एक माणूस होता असाच बेरोजगार होता, त्याच्या खिशामध्ये रुपये नव्हता, रुपये जवळच एक्झाम्पल आहे. त्याचं लग्न दुबईला झालंय, दुबईला बदीर भाऊ. आयो खरं? हा मग माझं कुठं होईन? तुम्हाला तुमचं तुमचं दुसरीकडे होईन, थायलंड, अमेरिका, US तिकडे होईन तुमचं लग्न. आयो मग संध्याकाळी पप्पाला म्हणतो मला पैसे द्या 10,000 रुपये. पप्पा कुण तुमचे नाहीत का काय अशी शेविंग फिविंग केलेली? नाही, मी सगळी उडिले. उडिले का? मग काय करा पप्पा, कुठ घ्या पैसे आणि रात्रीची रात्री जॉईनिंग करून घ्या तुमची. 8 वाजायची आज जॉईनिंग केली का? तुम्हाला एक एक दोन साड्या फ्री भेटते, त्याच्यासोबत एक हे भेटत आहे तुम्हाला, मग भेटत आहे मग. बरं बरं बरं, मी संध्याकाळी तुम्हाला पप्पा आले का फोन लावतो. हा बरं बरं बदीर, ठेवू का? लग्न तेवढं करायचंय तुम्हाला. ओके, पुरीची लाईन लागेल लाईन. ठीक आहे, ठेवू का मग? हो हो.